रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री. राज्यातील काही महत्त्वपूर्ण घटना जाणून घेऊयात सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात. येवला शहरातील गंगा दरवाजा भागात असलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीला आग लागली असता ही माहिती त्वरित स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीला देताच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांच्या मदतीने मातीच्या सहाय्याने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळलाय. पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत झाडावर महिलेचा मृतदेह आढळल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. मुळा नदी पात्रात वाढलेल्या उमराच्या झाडाला हा मृतदेह लटकलेला होता. ही महिला इथे कशी पोहोचली, तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, यासह अनेक प्रश्न पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर उभे राहिले आहेत. तर हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने आधी ओळख पटवणं गरजेचं आहे, तेव्हा सगळ्या प्रश्नांचा उलगडा होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. रिफायनरी प्रकल्प आता झाला पाहिजे, याबाबत शिवसेनेच्या भूमिकेत का बदल झालाय असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय. बारसूला रिफायनरी नेण्यामागे काहीतरी कारण असतील. राजापूरच्या परिसरातील जागेचे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले होते, त्याचे लागे बंधे शिवसेनेकडे जात होते. त्या अर्थी रिफायनरीसाठी बारसू गावाचा प्रस्ताव ठेवला आहे, त्यामागे काहीतरी गौड बंगाल आहे असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. शिवाय जमिनी खरेदीत कसे व्यवहार झाले हे सर्व तपासणी करून सांगेन असंही नितेश राणे म्हणाले आहेत. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या सगळ्या शाळांमध्ये CCTV आवश्यक आहे. तर सर्व शाळांनी CCTV बसवून शिक्षण विभागास अहवाल सादर करण्याचे आदेश औरंगाबादच्या शिक्षण विभागाने दिलेत. शाळेमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराबाबत अलीकडेच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये CCTV बसवण्याचा विचार करावा अशी सूचना उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला केली होती. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये CCTV बसवण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार आता आदेश काढण्यात आलेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केंद्रीय यंत्रणांचा वापर करून अराजकता पसरवत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही, तर तो आता गमतीचा विषय झालाय. वकील सतीश हुके हे लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली, आम्ही अनेकांविरुद्ध पुरावे दिले, त्यावर कारवाई केली गेली नाही. न्यायाचा तराजू सरळ पाहिजे, तो नसल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलंय. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील ॲडव्होकेट सतीश उके यांच्या नागपूरच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारलाय. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली आहे. ॲडव्होकेट सतीश उके यांची राजकीय वर्तुळात उठबस असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही वकील पत्र त्यांनी घेतलं होतं, त्यामुळे ईडीने ॲडव्होकेट सतीश उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. सध्या देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय. तर इंधनाच्या किमती दररोज वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या महागाई विरोधात काँग्रेस आजपासून महागाई मुक्त भारत आंदोलन करणार आहे. तर 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान महागाई मुक्त आंदोलन हे सुरू राहणार आहे. या मोहिमेची सुरुवात 3 टप्प्यांमध्ये धरणे आंदोलनानं केली जाणार आहे. तर काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ड्रिंक अँड ड्राईव्ह करून वाहने चालवणाऱ्यांवर धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने कठोर कारवाई केली जात आहे. मद्य पिऊन वाहन चालवताना आढळून आल्यास खटले दाखल करून त्यांचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी राज्य परिवहन विभागास प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यात 2021-22 या कालावधीमध्ये अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून यात आतापर्यंत 350+ अधिक अपघात झालेत. त्यामध्ये 370+ अधिक जणांचा मृत्यू झालाय. या अपघातांच्या तपासाअंती वाहन चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी अशा वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. मारेगाव तालुक्यातील खडकी फाटा नजीक धावत्या टेम्पोला अचानक आग लागून समोरील केबिन जळून खाक झालाय. सदर घटनेत जीवितहानी झाली नाही. मारेगाव पोलिसांच्या सतर्कतेनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय. टेम्पो वाहन हे वणी येथून यवतमाळकडे जात असताना राज्य महामार्गावरील खडकी फाटा नजीक अचानक धावत्या वाहनानं पेट घेतला. आग लागताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला घेत वाहनातून बाहेर पडला. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर रात्रीपर्यंत गुढीपाडव्याच्या संबंधातील नियमावली विशेषतः शोभायात्रांना परवानगी मिळणार की नाही हे स्पष्ट होईल असं अजित पवार म्हणाले. तसेच युपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावं यासंदर्भातील चर्चांवरही अजित पवारांनी भाष्य केलंय. ते म्हणालेत की केंद्रीय स्तरावरच्या मुद्द्यावर शरद पवार सोनिया गांधी आणि ठाकरे निर्णय घेतील. सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.